प्राइम टाइमच्या सुरुवातीला महत्त्वाची मोठी बातमी. अजित पवार यांनी पुरंदर दौरा रद्द केलेला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मुंबईमध्ये जमवाजमव सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार मुंबईला निघालेत. पक्षाची बैठक असल्याचा या आमदारांना निरोपही मिळालाय. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे पुण्यामध्ये असताना मुंबईत बैठक कशी काय असा सवालही उपस्थित केला जातोय. पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे हे मुंबईत बैठकीसाठी निघालेत तर माणिकराव कोकाटेंनी अजित पवार भाजपसोबत गेल्यास त्यांना पाठिंबा देणार असल्याचं म्हटलंय. तर तिसरीकडे मुंबईमध्ये नेहमी येणारे धनंजय मुंडे मात्र यावेळेला चक्क परळी वैजनाथाला अभिषेक करून निघाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली आहे. आम्ही आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना पक्षाच्या कामासाठी मुंबईला बोलवलेले. आता मी मुंबईला निघालेलो आहे. तुमच्यासोबत इतरही आमदार असणार आहेत का? काय सर्वच आमदार येतील आता ना, सर्वांना निमंत्रित केलेलं आहे. परंतु जी काय आता नवीन घडामोड होईल असं सांगितलं जात आहे, दादा स्वतः नॉट रिचेबल आहेत, नक्की काय होतंय पक्षामध्ये, काय चाललंय? अजून तरी काहीच नाही तसं, आणि जर समजलं तर तुम्हाला सांगेनच. आनंदाची गोष्ट. पण काय एकंदरीत नवीन काही घडामोड आहे पक्षामध्ये, नवीन स्थापनेविषयी काही शक्यता? नाही, खरं तर आता गेल्यानंतरच तिथे माहिती पडेल आपल्याला. होते सगळे अनभिज्ञ आहेत, सगळ्यांनाच काही माहीत नाही. आणि अशा प्रकारचा निर्णय जर पक्ष पातळीवर होणार असेल तर आम्ही पक्षाचे आमदार आहोत, आम्हाला जो पक्ष श्रेष्ठी जो निर्णय देतील त्या निर्णयाबरोबर आम्हाला राहावंच लागेल. गेल्या काही दिवसांपासून राज्यातलं राजकारण अजित पवारांच्या भोवती फिरत असल्याचं समोर आलेलं आहे. अजित पवार महाविकास आघाडीची साथ सोडून भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. एकीकडे राज्यातले भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिल्ली वारीवर आहेत, तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यातल्या सासवडचा दौरा अचानक रद्द केला गेला आणि त्यामुळं राज्यातलं राजकारण ढवळून निघालंय. तुम्ही हा प्रश्न दादाला का विचारला? नाही तया अशा घडामोडी काही सुरू आहेत का राज्यात असं वाटतंय का? माझ्या माहितीप्रमाणे मला तरी काही माहिती नसते आणि ह्याची दोन कारणं आहेत. एक तर मी गॉसिप करत नाही, मला गॉसिपला वेळच मिळत नाही कारण मला एक लोकप्रतिनिधी म्हणून खूप जबाबदाऱ्या असतात, त्यामुळे मला गॉसिपसाठी एक तर वेळ मिळत नाही आणि मी वास्तवतेमध्ये जगते. आय लिव्ह द मोमेंट. अजित दादाबद्दल मला काही माहिती नाही. शेवटी त्यांच्या प्रतिष्ठेवर किंवा त्यांच्या भूमिकेवर मी काही प्रश्नचिन्ह उभं करणे हे काही योग्य नाही. मला अजितदादा संदर्भाने कुठली माहिती. अजितदादांनी प्रशासनामध्ये काम केलेलं आहे. अजितदादांची एक वागण्याची एक वेगळी स्टाईल आहे, त्यांची एक काम करण्याची वेगळी स्टाईल आहे. हे मी तर अनुभवलेली आहे कारण मी 20 वर्ष त्यांच्यासोबतच काम केलेलं आहे. आणि अशी व्यक्ती जर शिंदेसाहेबांबरोबर आणि फडणवीस साहेबांबरोबर येणार असेल आम्हाला मनापासूनचा आनंद आहे. आता पॉलिटिकल करेक्ट कार्यक्रम 2 जर करायचा असेल तर त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांनी आणि देवेंद्रजींनीच पुढाकार घ्यावा लागेल. हा प्रश्न त्यांना, हा जो प्रश्न आहे तो तुम्हाला त्यांनाच विचारावा लागेल. करेक्ट कार्यक्रम 2 करताना माझी जर काही मदत लागणार असेल तर त्या दोघांच्या नेतृत्वाखाली मी तयार आहे, पण पार्ट 2 तेच करू शकतात. अजित पवार साहेब जे आहे ते 33 महिन्याच्या महाविकास आघाडीसोबत राहून गुदमळ झालेलं आहे. म्हणजे माणसाचा जे श्वास जो आहे जेव्हा गुदमळतो अशा प्रकारची परिस्थिती अजित पवारांची झालेली आहे. आणि अजित पवारांचे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचे जे आपसामधले जे संबंध आहे, जे एकामेकाला ते दोघंही जण जोडून घेतात, एकामेकाचे ला सांभाळून घेतात, हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब, देशाचे पंतप्रधान मोदीजी, देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांच्या नेतृत्वावर अजित पवारांचा सुद्धा विश्वास आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार 10 ते 15 आमदार घेऊन भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे. इतकंच नाही तर अजित पवारांनी त्यांच्या समर्थक आमदारांची बैठक बोलावल्याची ही माहिती समोर आली. यानंतर आता अखेर अजित पवारांनी या आमदारांच्या बैठकीच्या बातमीवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसंच दिवसभरातल्या नियोजित कार्यक्रमांच्या अनुषंगानं देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे. अजित पवारांनी नेमका काय खुलासा केलाय आपण पाहूया.
अत्यंत महत्त्वाची एक पत्रकार परिषद सध्या उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची सुरू आहे. आपण थेट जाऊया या पत्रकार परिषदेकडे. महाराष्ट्र और देश के राजनीति के बारे में, अपोजिशन की एकता के बारे में लंबी चर्चा हुई. सोनिया जी और राहुल जी का एक संदेश था, उस बारे में चर्चा हो गई. और मुझे लगता है दोनों में ये प्रकार की बातचीत हुई. जिस प्रकार से देश का माहौल बन रहा है, हम सब एक साथ रहेंगे और 2024 के चुनाव में आगे जाएंगे. मुझे लगता है कि मैंने आपको इसलिए बुलाया है उद्धव जी की परमिशन से. टू द पॉइंट सवाल पूछा, सवाल जवाब नहीं होगा और इधर उधर की बात भी नहीं होगी. ये कहाँ है, वो कहाँ गया, वो नहीं चलेगा. तो आप, मैं वेणुगोपाल जी से आप रिक्वेस्ट करूंगा कि आप निवेदन दें. बिल्कुल सही. I came here to meet Uddhav ji and to convey the message of Honorable Congress President Mallikarjuna Kharge ji, Madam Sonia Gandhi ji and Rahul Gandhi ji. The message is very clear. In the current political situation in India and Maharashtra, how much Uddhav ji fighting against anti-democratic forces of this country, how democracy has been completely sabotaged by Modi and Amit Shah in Maharashtra, we had witnessed. After that also, day by day, using ED, CBI, they are targeting Shiv Sena. They are targeting every political party, opposition political party, but especially Shiv Sena. The Congress party completely in solidarity with it. Uddhav ji and Shiv Sena in this aspect, in this fight, we are all together. You are all aware of that. Last parliament session, Sanjay ji was there. Every day we used to meet 19-20 political parties together. Every day we are meeting together and we are having a common strategy under the leadership of Mallikarjuna Kharge, opposition leader in the Rajya Sabha. We took up the issue of Adani. You see that in parliament, government side is disturbing the parliament procedures, not by the opposition. We only asked for a JPC inquiry on Adani issue. That they didn't want to discuss, for that they want to disturb entire parliament. This is what happened in parliament. Therefore, there every opposition party came together and there was a feeling in that meeting every day there should be a broader joint opposition unity. Therefore, you can witness Congress President and Rahul ji met Nitish Kumar ji and Tejaswi Yadav ji. They met Honorable Sharad Pawar ji. एक ही मुद्दा है, डिक्टेटरशिप वाला मोदी गवर्नमेंट के लिए लड़ना चाहता है,
एंटायर ऑपोजिशन पार्टी एक ही साथ लड़ना चाहते हैं. दिस इज व्हाट द जनरल कॉन्सेंसस. देयर मे बी डिफरेंसेस विद पॉलिटिकल पार्टीज. वी हैव आवर ओन आइडियोलॉजी. शिवसेना हैव देयर ओन आइडियोलॉजी. एनसीपी हैज देयर ओन आइडियोलॉजी. लाइक ऑल पॉलिटिकल पार्टी हैव देयर ओन आइडियोलॉजी. बट द कंट्री इज फेसिंग bigger issues. This type of atmosphere we never witness in this country. So there is a need of entire opposition. इस पर हम भाषण कर दिया. We have discussed all these issues and we are all in agreement that we have to go together to fight against these forces. Therefore, that is why we had a fruitful discussion. We will continue the dialogues. हम एक ही साथ हैं. This is what the message we are giving. अच्छा, आमच्या या भेटीमागचा उद्देश वेणुगोपालजींनी अत्यंत मुसक्या नेमक्या आणि स्पष्ट शब्दात सांगितलेला. पहिल्या प्रथम मी त्यांचं मातोश्रीमध्ये स्वागत करतोय केलेलं आहे. सोबत आपले महाराष्ट्राचे काँग्रेसचे सर्व नेते आहेतच. देशासमोरचा जो प्रश्न आहे तो फार मोठा आहे. नुसतं विरोधी पक्षांचं एक समीकरण असा हा मुद्दा नाहीये, तर देशामध्ये जे एक मीकरण चाललेलं आहे त्याच्या विरुद्ध समीकरण होत आहे. आणि सर्व पक्ष आहेत, प्रत्येकाच्या काही आयडियोलॉजी आहेत, त्या असायला पाहिजे. त्यालाच तर डेमोक्रेसी म्हणतात, लोकशाही म्हणतात. आणि ती जिवंत ठेवण्यासाठीच आम्ही एकत्र आलेलो आहोत. दिवसामागून दिवस चाललेले आहेत आणि एकदम एक वर्ष पण आता राहिलेलं नाहीये. निवडणुका समोर उभ्या राहिलेल्या आहेत, येतीलच. मधल्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नड्डा येऊन मुंबईमध्ये जे बोलून गेले, कदाचित ते अनावधानाने बोलले असतील की सर्व पक्ष संपतील आणि एकच पक्ष राहील. हाच एक जो मोठा धोका निर्माण झालेला आहे तो सर्व पक्षांना आहे. त्यांनी ज्या पद्धतीने शिवसेनेचा घात करण्याचा प्रयत्न केला, शिवसेनेमध्ये गद्दारी करवली, आणखीन काही पक्षांमध्ये करतायत. आणि काल मी माझ्या नागपूरच्या सभेत बोललेलोच आहे की सत्तेचा हव्यास किती आहे. जसं एखादा नरभक्षक असतो तसे सत्ता भक्षक हा एक नवीन शब्द मला असं वाटतं यांच्यासाठी वापरला तर तो काय वावगा ठरणार नाही. ती सत्ता भक्षक बाकी कोणी असता का म्हणे. देशामध्ये फक्त मी मी आणि मीच. त्या मी करण्याविरुद्ध हे विरोधी पक्षाचं एक समीकरण झुलतंय. आणि शिवसेना या देशासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानामध्ये उतरली आहे. मला वेणुगोपालजी, मैं आपका आभारी हूं. वैसी तो बात अपनी होती रहती है. सोनिया जी के साथ भी बात हुई है, राहुल जी से हुई है, खरगे साहब का भी फोन आता रहता है, हम भी बातें करते रहते हैं. लेकिन आप आए और आप ही ने स्पष्ट शब्दों में कहा तो मैं आपको धन्यवाद देना चाहता हूं. और मैं भी हमारी ओर से कहता हूं कि हम जब दोस्ती निभाते हैं तो सिर्फ दोस्ती नहीं रहती, एक रिश्ता होता है जो हमने 25-30 साल बीजेपी के साथ निभाया था. दुर्भाग्य की बात है कि वो उनको समझ में नहीं आई बात कि मित्र कौन है और विरोधी कौन है. ठीक है, वो उनका नसीब. लेकिन हम आगे जाकर अपने देश को, देश में जो प्रजातंत्र है उसकी लड़ाई लड़ने के लिए हम साथ में रहेंगे. और मुझे पक्का भरोसा है कि अब देश में हर नागरिक के मन में एक सवाल उठा है, प्रश्न उठा है, और वो सब लोग हमें साथ देंगे. I requested Uddhav ji to come to Delhi to meet our Sonia ji, you know, for his meeting. Definitely, I think Uddhav ji come to Delhi, then definitely Rahul ji will also visit to Mumbai. आप तो आते भेटी करती सुरू रहे.
त्रण बातोत के सी वेणुगोपाल राव हे मातोश्रीवर आलेले होते आणि उद्धव ठाकरेंसोबत त्यांची चर्चा देखील झालेली आहे. राज्य काँग्रेसचे ही महत्त्वाचे नेते या वेळेला मातोश्रीवर उपस्थित असल्याचं आपण पाहतो. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच प्राईम टाइम मध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.